ऐन सणासुदीतही राज्यातल्या अनेक भागांमध्ये क्रूर गुन्हे घडत असल्याचं समोर येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या पोशीर गावात एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. हत्या करण्यात आलेली महिला ही 7 महिन्यांची गरोदर असल्याचं देखील समजत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये झालेल्या या तिहेरी हत्याकांडानं संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. तर तिकडे कल्याण नजीकच्या टिटवाळा परिसरात घडलेल्या एका बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलंय. एका विवाहितेवर तिच्याच 3 नातेवाईकांनी मिळून अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. तर बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी बर्थडे गर्लसह दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तरुणीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचं उघड झालंय. जिचा वाढदिवस होता तिनंच या तरुणीला गुंगीचं औषध पाजल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे. बदलापूरच्या या घटनेवर पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया. सध्या ठिकाणी एका महिलेवरती 3 आरोपींनी आळीपाळीने मारहाण करून अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. सदर माहिती मिळताच आमचे पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी वरती गेले. पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना ही यातील आरोपींनी जे जवळचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले व जे आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.